नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत ठिपक्याची बोंडळी याबद्दल माहिती. ठिपक्याची बोंडळी लेपडॉप्टर नॉक्टिवडे स्पॉटेड बॉलवार्म कपाशीला पात्या येण्याच्या अगोदर प्रथम कोवळ्या शेंड्यांना छिद्र पाडून पोखरून खाते. त्यामुळे असे शेंडे सुकून नंतर वाळतात. पात्या आल्यावर अळी पात्या, कळ्या, फुले आणि बोंडांना नुकसान पोहोचविते. त्यामुळे गळ होते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे पात्या अर्धवट उमलतात व गळून पडतात. नुकसानग्रस्त बोंडावर संसर्गजन्य जीवाणू व बुरशीचा प्रादुर्भाव आढळतो. या अळीचा प्रादुर्भाव 3 आठवड्याच्या काळापासूनच सुरू होतो, पण अधिकतम प्रादुर्भाव 15 ते 16 व्या आठवड्यात असतो. व्हीटी कपाशीवर ठिपक्याची बोंडळी सध्या नियंत्रणात आहे. कपाशीवर ठिपक्याची बोंडाळी असल्यास योग्य उपाययोजना कराव्या. आपल्या शेतकरी मित्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.